crack it. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील काळे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे SSK ब्लॉग्स। तर आता आपण आलो आहे पवन चक्क्यांच्या इथे। या पवन चक्क्या पट्ट्या रेंजमध्येच येतात, पट्ट्या किल्ल्याच्या रेंजमध्येच ह्या पवन चक्क्या येतात। ह्यापुढे 7 ते 8 किलोमीटर नंतर कोकणेवाडीपासून तुम्ही जेव्हा टर्न घ्याल तर वर जो रस्ता जातो तो जातो पट्ट्या किल्ल्याकडे। तर आता आपण जाऊया पट्ट्या किल्ल्याकडे, पण तुम्हाला त्याआधी इथला थोडा निसर्ग, इथलं थोडं एक सीन दाखवतो, तुम्हाला खूप आवडेल आणि एकदम अप्रतिम असं सीन आहे, तर बघा तुम्ही। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे पट्ट्या किल्ल्याच्या पायथ्याशी। इथं तुम्हाला माझ्या मागं पाटी दिसतीये पट्ट्या किल्ल्याकडे जाण्याची। इकडून तुम्हाला आज जावं लागेल पट्ट्या किल्ल्याकडे, आणि तुम्ही जेव्हा येता इकडून तर इकडं तुम्हाला तिकीट फाडावं लागतं। तर तुम्हाला 30 रुपये प्रत्येक माणसाचे भरावं लागतात जर तुम्हाला पट्ट्या किल्ल्यावर जायचं असेल तर। ही पावती पण तुम्हाला प्रॉपर पावती वगैरे भेटते पट्ट्या किल्ल्याची। तर चला जाऊया वरती। आणि तुम्ही जेव्हा पट्ट्या किल्ला चालू करता चढायला तर तुम्हाला पहिले ही कमान लागते। बघू शकता तुम्हाला हत्तीची मोठी प्रतिकृती बघायला भेटेल। त्याच्याच पुढे आले इकडं त्यावेळेची तोफ तुम्हाला बघायला भेटेल, महाराजांच्या काळातली तोफ तुम्हाला बघायला भेटेल। बघू शकता तुम्ही इकडं तुम्हाला गडाचा इतिहास व सर्व काही बघायला भेटेल, काय काय आहे गडावर। हा नक्षा आहे गडाचा आणि गड आधी कसा होता आणि त्यात काय काय बदल केलेले आहेत हे तुम्हाला इथे बघायला भेटेल। तर चला जाऊया पट्ट्या किल्ल्याकडे। लेडीज जेंट्स साठी इथे टॉयलेटची पण सोय करण्यात आलेली आहे गडावर। आणि तुम्ही वर आले की तुम्हाला एक अजून एक कमान लागेल, बघू शकता। आणि वर आले की तुम्हाला इथे शिड्या पायऱ्या लागतात। पायऱ्या पण छान असे जोपासलेले आहेत। इकडे एक छोटी गुफा लागेल तुम्हाला। वर आले तुम्हाला इकडे भेटेल लक्ष्मण स्वामी महाराज यांची गुफा। सध्या तर ती लॉक आहे पण तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो, मागच्या वेळेस मी सांदण व्हॅलीला गेलो होतो, तिकडून आल्यानंतर मला खूप सर्दी झाली त्यामुळे माझा आवाज असा येतोय, तुम्ही थोडं बेअर करा। इकडे अजून एक गुफा तुम्हाला बघायला भेटेल पण ती पण बंद आहे आता। शेड सुद्धा इथे एक शेड सुद्धा बांधलेला आहे ज्या खाली तुम्ही बसू शकता पावसात वगैरे। आणि तुम्ही पुढे आले की तुम्हाला महाराजांचं वन संबंधी छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र पण बघायला भेटेल। आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा पट्ट्या किल्ल्यावर येता तर तुम्हाला इकडे भरपूर माकड बघायला भेटतील।
आणि या शेडच्या समोरच तुम्हाला एक गुहा बघायला भेटेल. माकडं काही करत नाही तुम्हाला, फक्त तुम्ही त्यांच्या वाटी जाऊ नका. आणि मित्रांनो, तुम्ही पुढे आले की तुम्हाला इकडे बघायला भेटेल त्र्यंबक दरवाजा. हा दरवाजा आता काही कारणास्तव बंद आहे, तुम्ही बघू शकता इकडे बंद करण्यात आलेला आहे. आणि हा जो रस्ता आहे तो पट्ट्या गावात जातो. इथून लोकांनी केलेलंच आहे उद्योग, बघू शकता तुम्ही. हा रस्ता जातो खाली पट्ट्या गावात. आणि हा रस्ता बंद का केला आहे, कारण की आता जो नवीन रस्ता केला आहे ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता झाला असल्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे. हा थोडा अवघड आहे रस्ता, त्यामुळेही हा बंद करण्यात आलेला आहे. टिकटॉक नाही, टिकटॉक नाही, युट्यूबवर व्हिडिओ बनवतो मी, युट्यूब. हा टिकटॉकने फार बरबाद केलं. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्र्यंबक दरवाजापासून पुढे येता तर इथं तुम्हाला हौद किंवा पाण्याची टाकी बघायला भेटेल. शिवकालीन पाण्याची टाकी आहे. आणि पाण्याच्या टाकीच्या पुढे आले की तुम्हाला अष्टभुजा देवीचं मंदिर किंवा पट्टाई देवीचं मंदिर सुद्धा बघायला भेटतं इकडं. आणि मित्रांनो, इथं मंदिर होतं आधी देवीचं, पण ते छोटं होतं. आणि मग हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे. छान अशी सुंदर मूर्ती आहे देवीची, बघू शकता. आणि मित्रांनो, पट्टाई देवी मंदिर सोडून पुढे आल्यावर तुम्हाला लागतो अंबरखाना. आणि इथे महाराजांची मस्त अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या मूर्तीच्या बॅक साईडला जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला तिथं बघायला भेटतं अंबरखाना. अंबरखाना ही इमारत एवढी जुनी आहे, पण लोकांनी याचं जे मेंटेन ठेवलंय, खूप इथल्या लोकांनी खूप मेंटेन ठेवली ही इमारत. तर चला आपण बघूया अंबरखान्यामध्ये काय. हाय, भव्य असा अंबरखाना बघू शकता तुम्ही. मस्त एकदम थंडगार वाटतंय आतमध्ये आल्यानंतर, फिलिंगच वेगळी एक. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही अंबरखान्यामध्ये येता तुम्हाला इथे 3D पेंटिंग बघायला मिळते. सगळीकडे 3D पेंटिंग लावलेल्या आहेत. तर मग महाराजांच्या आयुष्यात घडलेले जे महत्वाचे क्षण आहेत ते क्षण या पेंटिंग्स मध्ये कैद केलेले आहेत. जसे की तुम्ही इकडे बघू शकता, छत्रपती महाराजांचा जन्म, आई जिजाऊ आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हातात आहेत. इकडून तुम्ही पुढे जेव्हा येतात महाराजांची रायस्वराची शपथ तुम्हाला बघायला भेटते इकडे. तसंच तुम्ही या बाजूला आले की महाराज जेव्हा पेटाऱ्यातून गेले होते, फरार झाले होते पेटाऱ्यामधून बसून, तर त्यावेळेस क्षण या. आणि हे आहे लाल महालमधले जिथं शाहिस्ता खानाचे बोट महाराजांनी छाटले होते ते हे दृश्य आहे. हे जी आर्ट आहे ते आहे जेव्हा तोरणागड विजयी झाला होता, तोरणागड महाराजांनी जिंकला होता त्यावेळेसचा हा सण आहे. त्याच्या पुढे आले तर मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर शर्तीने लढवला होता त्यावेळेस ते दृश्य आहे. त्याच्या ऑपोजिट साईडला ही आहे बाजी प्रभूंची घोडखिंड, जी तुम्हाला माहितीच आहे खूप प्रचलित आहे, तुम्ही बघू शकता इथे. असं सगळं तुम्हाला बघायला भेटेल अंबरखान्यामध्ये. आणि तुम्ही जेव्हा अंबरखान्याच्या शेवटी येता तर तुम्हाला इथं आता लॉक केलेलं आहे त्यांनी, कारण की लोक आतमध्ये गेले की उद्योग करतातच. तर तुम्ही इथं बघू शकता महाराज बसलेले आहेत त्यांच्या सिंहासनावर. आणि हा राज्याभिषेकचा सोहळा त्यांनी तयार केलेला आहे. इथे मंत्रिमंडळ तुम्हाला बघायला भेटेल. छान असं दृश्य इथं तयार केलेलं आहे. हे आहेत महाराज आपल्या सिंहासनावर विराजमान झालेले असताना. आणि हा आहे एक छोटासा राज्याभिषेक सोहळा जो तयार केलेला आहे. तर छान असं दृश्य आहे. तुम्ही कधी पट्ट्या किल्ल्यावर आले तर नक्की इकडे या अंबरखान्यात. आणि मित्रांनो, अंबरखान्याच्या पुढं आले तुम्ही की इकडे तुम्हाला एक तटबंदी बघायला भेटेल गाडाची. कृपया करून कोपऱ्याला जाण्याची
डेअरिंग तर करूच नका तुम्ही. मित्रांनो, इथे मी पाण्याच्या टाक्या बघायला आलो होतो, पण मला काही इकडं पाण्याच्या टाक्यात दिसल्याच नाहीये. मला असं वाटतंय वरती आहे त्या बाजूला पाण्याच्या टाक्या. चला जाऊया. चुकलो वाटते, तिकडं नाही पाण्याच्या टाक्या, वरती वाटतं. चल मग अशी आपण चुकलो होतो थोडं, पण अजूनही मला ह्या साईडला सुद्धा पाण्याच्या टाक्या काही दिसत नाही आहेत. मी अंबरखाण्यापासून स्ट्रेट वरती आले तुम्ही, तो इथं तटबंदी आहे आणि तो आहे टॉप पॉइंट. मित्रांनो, ॲट लास्ट टाकी भेटली आहे. पाणी तर नाही आता ह्या टाकीत. ही एक टाकी आहे आणि इकडून पुढे गेले तुम्ही की इकडे एक टाकी. तसेच जेव्हा तुम्ही पुढं चालत येतात, खूप मोठ्या अशा टाक्या आहेत. ही एक टाकी, तिन्ही टाक्या कोरड्या आहेत. तर या टाक्यांना बघून आपल्याला अंदाज येतो की गडावर पाण्याची वगैरे सोय किती छान केली होती महाराजांनी त्या काळात. आमच्या भाऊ घामा घूम झालेले आहेत, तुम्हाला परिचय करून द्यायचाच राहिला. हा माझा भाऊ आहे, काकाचा मुलगा अभी, तो आता झालेला आहे फुल जाम. तर मित्रांनो, ॲट लास्ट थकून आल्यानंतर आपल्याला गुफा भेटलेली आहे. ही बघू शकता कफार तुम्ही गुफाची, भल्याड्या अशी गुफा आहे. या गुफेला धान्य कोठार गुफा असे सुद्धा म्हणतात. आधी या गुफेमध्ये धान्य वगैरे साठवलं जायचं महाराजांच्या वेळेस. बघू शकता तुम्ही इकडं, इथं लिहिलेलं आहे शिवकालीन धान्य कोठार. आणि ही बघा ती गुफा, खरंच ग्रेट. म्हणजे एवढी मोठी गुफा आहे ही की नाही म्हणलं तरी 50 ते 100 लोक आरामशीर इकडे आराम करू शकता, राहू शकता. काय काम असेल त्यावेळेसच तुम्ही बघू शकता. मित्रांनो, अक्षरशः कोरलेली आहेत हे बीम, कोरलेले आहेत आणि ही गुफा तयार केलेली आहे. पाणी साठवायचा हाऊ दे हा त्यावेळेसचा. हे बघा, हा हाऊत खूप खोल आहे. मी आता फ्लॅश लावलाय त्यामुळं थोडाफार दिसतोय, पण तो विदाऊट फ्लॅश तर काही तुम्हाला दिसतच नाही. तर भरपूर खोल असा पाण्याचा हाऊद. आणि इकडे देखील एक हाऊद आहे, तुम्ही बघू शकता. हा सुद्धा खोल आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय एकदम उत्तम अशी केलेली होती त्यावेळेस या हौदांवरून, तुम्हाला कळेलच ते. तर मित्रांनो, तुम्हाला किल्ला तर मी दाखवला, अंबरखाना दाखवला, पट्टाई देवीचं मंदिर दाखवलं, पण ह्या किल्ल्याचा इतिहास काय, महाराज ह्या किल्ल्यावर का आले, तर त्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर 1689 मध्ये महाराजांनी जेव्हा जालन्याची बाजारपेठ लुटली होती, जालना बाजारपेठ ही खूप मोठी बाजारपेठ होती, महाराजांनी ती जालना बाजारपेठ लुटली आणि महाराजांनी वास्तव्य केलं संगमनेरमध्ये. तर महाराज ज्यावेळेस संगमनेरमध्ये आले त्यावेळेस मुघलांनी त्यांना चारी बाजूनी घेरलं होतं. त्यावेळेस महाराजांबरोबर गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नायकांना जसं कळलं की आपल्याला घेरलं आहे, तसं महाराजांना बहिर्जी नायकांनी काढलं त्या विळख्यातून आणि थेट पट्ट्या किल्ल्याला ते घेऊन आले. पट्ट्या किल्ल्याला ज्यावेळेस महाराजांना आणलं त्यावेळेस महाराजांबरोबर जालन्याचा खजिना सुद्धा होता. महाराजांची जी प्रकृती होती ती थोडी खराब होती, त्यामुळं मग महाराजांनी आणि महाराजां जेव्हा पट्टा किल्ल्यावर आले त्यावेळेस महाराजांना इथला निसर्ग खूप आवडला पट्ट्या किल्ल्याचा, आणि तब्बल महाराज 30 ते 35 दिवस ह्या पट्ट्या किल्ल्यावर राहिले. या पट्ट्या किल्ल्यावर ते राहिले त्यामुळेच महाराजांनी या पट्ट्या किल्ल्याचं नाव विश्रामगड असंही ठेवलं. कारण की महाराजांनी तब्बल 35 दिवस या किल्ल्यावर मुक्काम किंवा विश्राम केला होता. तर असंही थोडक्यात या किल्ल्याला विश्रामगड म्हणून त्यामुळं नावाजले जाते, त्यामुळं ह्याचं नाव विश्रामगड आहे. तर मित्रांनो, 14व्या शतकात हा किल्ला बहमुनी साम्राज्यामध्ये होता. त्यानंतर 1490 हा किल्ला निजामशाहींनी घेतला. त्यानंतर 1627 हा किल्ला मुघलांनी निजामशाहीकडून ताबीज केला. 1671 हा किल्ला
मोरोपंत पिंगळेंनी मुघलांकडून घेतला होता. त्यानंतर 72 परत मुघलांनी हा किल्ला मोरोपंतांकडून घेतला. त्यानंतर 75 परत पेशव्यांनी हा किल्ला मोगलांकडून घेतला होता. तर 1675 नंतर हा किल्ला 1688 मुघलांनी परत घेतला. त्यानंतर 1761 हा किल्ला परत पेशव्यांनी घेतला. आणि शेवटी 1818 ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला होता. आणि मित्रांनो, या गडाची, या पट्ट्या किल्ल्याची किंवा विश्रामगडाची जी उंची आहे ती 1392 व 4562 इतकी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांकडे महाराष्ट्रात व दख्खन भागात एकूण 350 किल्ले होते जिकडे महाराजांचा ताबा होता. पण तुम्हालाही माहिती नसेल किंवा मलाही माहित नाहीये की महाराजांनी कोणत्या कोणत्या किल्ल्यावर महाराज गेले होते किंवा कोणकोणत्या किल्ल्यावर महाराजांचे चरणस्पर्श झाले होते हे आपल्यालाही माहित नाही. पण त्यातले 3 किल्ले तर आपण सांगू शकतो जे आहेत. एक आहे राजगड, एक आहे रायगड आणि तिसरा आहे पट्टा किल्ला ज्यावर महाराज आले होते, राहिले होते. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी आहे की महाराजांच्या काळात 3 असे किल्ले होते जिथे महाराज सगळ्यात जास्त राहिले होते. एक होता राजगड, एक होता रायगड आणि तिसरा होता पट्टा किल्ला जिथे अक्षरशः महाराज 30 ते 35 दिवस राहिले होते. कसं वाटलं तुम्हाला गड बघून? छान वाटलं मित्र, मस्त वाटलं. बाकी काय अजून अजून बोल काहीतरी. गाडा काय बोलू, काय बोलू गाडा काही जे तुला वाटलं सांगलं. मी काय बोलू, सगळं बोलू. तर मित्रांनो, तुम्ही नक्की येऊ शकता इकडे या गडावर. खूप छान असं ठेवलेलं आहे. अंबरखाना म्हणा किंवा पट्टाई देवीचं मंदिर म्हणा, इतकं छान रित्या ठेवलेलं आहे लोकांनी. इथल्या किल्ल्याची जी ठेप ठेवावी लागते त्यासाठी खाली पैसे घेतले जातात तुमच्याकडून 30 रुपये. तर नक्की या तुम्ही. पट्टा किल्ला बघायला खूप छान असा किल्ला आहे. थोडं मी थोडं हरवलो होतो पण ठीक आहे, मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे पट्ट्या किल्ल्यावर. तुम्ही नक्की येऊ शकता पट्ट्या किल्ल्यावर, एकदम छान आहे. खरंच मी इतक्या वेळा का म्हणतो आहे कारण की अनुभव इतका छान आहे ना. आणि ह्या जेव्हा तुम्ही गुहेमध्ये येतात किंवा तुम्ही जेव्हा अंबरखान्यामध्ये जाता ना मित्रांनो, त्यावेळी इतकं थंड वातावरण आहे ना अंबरखान्यामधलं की तुम्हाला असं वाटणारच नाही तुम्ही किल्ला चढून आले तेवढ्यावर. आम्ही पण खूप थकलो होतो स्टार्टिंगला कारण की आम्हाला एवढी काही सवय नाही आहे किल्ला चढायची. पण जेव्हा आम्ही अंबरखान्यात एंटर केलं ना, जेव्हा आम्ही अंबरखान्यात गेलो ना, तर वातावरण इतकं छान होतं, इतकं थंड होतं ना की आम्ही विसरून गेलो आम्ही एवढा गड चढून आलेलो आहे वरती. तर खरंच खूप छान आहे. आपल्या भागात आहे, जे आपल्या भागातले जे आहेत, आता मी तर इथंच राहतो, माझं गाव जवळ आहे पट्ट्या किल्ल्यापासून. पण जर तुम्ही येणार असेल, तुम्हाला जर यायचं असेल पट्ट्या किल्ल्यावर, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पट्ट्या किल्ल्याला पुण्यावरून, मुंबईवरून, नाशिकवरून कसं यायचं किंवा सिन्नरवरून कसं येऊ शकता तुम्ही त्याची पूर्ण रूट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मग व्हिडिओची तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण रूट्स बघायला भेटतील. धान्य कोठाराच्या वर तुम्ही जेव्हा येता तेव्हा इथून चालू होतात 12 पाण्याच्या. ह्या आहेत पट्ट्या किल्ल्यावरच्या 12 तुम्ही बघू शकता. ही आहे पहिली टाकी. तब्बल 30 असतील ह्या किल्ल्यावर पाण्याच्या. ती आहे शेवटची कोपऱ्यातली टाकी. ती जी कोपऱ्यात दिसतंय ती आहे शेवटची टाकी. हे जे आहे ना, हे जे लेसचे रॅपर टाकलेत लोकांनी, तर तुम्ही असं करू नका मित्रांनो. तुम्ही गडावर फिरायला येतात तर उलट स्वच्छता करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला पट्ट्या किल्ल्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढं तुम्हाला किल्ला मी दाखवला आहे. शिवाजी महाराज इकडे का आले, या किल्ल्याचं नाव विश्रामगड का पडलं, त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, कमेंट मध्ये मला कळवा माझी काय चूक आहे, मला काही सजेशन्स असतील तर तुम्ही द्या, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला भेटूया तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम मंडळी.